तुम्ही शांतपणे बसा बरं. फेऱ्या मारून काय होणार आहे? उगाच दम लागेल. बघ, नंदिनीचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आता येऊ तर दे, आज कधी नव्हे ते तिला ओरडावं लागणार आहे मला. दादासाहेब, हे बघ, सॉरी म्हणून काही उपयोग होणार नाहीये. अगं, किती वेळ वाट बघायची? सकाळपासून तुझा पत्ता नाहीये. मला काय काय म्हणायचं? अगं, आमच्या जीवाला नुसता घोर लागला होता, निदान कळवायचंच तरी. हो, खर तर राहून गेलं. राहून गेलं? अगं, इतकी महत्वाची गोष्ट राहून जाते नंदिनी? या आधी तू अशी कधीच वागली नव्हतीस. पण या आधी मला असा मित्रही मिळाला नव्हता. मित्र? कोण मित्र? तोच ज्याच्या बरोबर मी आजचा पूर्ण दिवस घालवला आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. वेळ कसा गेला मला कळलाच नाही. आणि मला असं झालं की मी किती काय मिस केलं आयुष्यात, हे सगळं आधी का नाही काढलं. अगं नंदिनी, हा कोण नवीन मित्र? आणि आम्हाला न सांगता त्याच्यावर कशी काय निघून गेलीस अख्खा दिवस? नाही म्हणजे मित्र असायला आमची काहीच हरकत नाही, पण आधी जर कल्पना दिली असतीस तर. मला तरी आधी कल्पना कुठे होती ना, सगळं खूप अचानक झालं. तुम्ही दोघं मला सांगत होतात की नाही लग्न कर लग्न कर म्हणून. म्हणजे शोधलास की काय कोणी? तोच ज्याच्या बरोबर मी आजचा पूर्ण दिवस घालवला, खूप गप्पा मारल्या आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय, सगळंच बदललाय दादासाहेब. नाव तरी सांग त्याच. गजा पाटील. कोण? गजा, गजेंद्र पाटील. म्हणजे ज्या मुलाविषयी तू बोलत होतीस तो? हो तोच, ज्यानं जालिंदरचा फ्रॉड उघडकीस आणला तो. अगं काय हे दादासाहेब? मला गजा बरोबर लग्न करायचं. काय? हा, प्रपोज करून टाकलं तिला. इतक्यात? मग इतक्यात म्हणजे माझ्याकडे वेळ नाही. फार तुझं ठीक आहे रे, तुझा प्लॅन सगळा ठरलेला आहे, पण तिचं काय? ती इतक्या लवकर कशी पडेल तुझ्या प्रेमात? पडेल बघ, पडली असेल हे म्हणा. वाट बघ, दोन दिवसाच्या ओळखीवरती तुझ्या प्रेमात पडेल, तुझ्याशी लग्न करेल. अरे प्रेमात पडायला कितीसा वेळ लागतो, दोन क्षण सुद्धा पुरतात. पण एवढी घाई काय तुला? एवढी घाई का? विलास, ज्याच्या नजरेसमोर एक ध्येय असतं ना, त्याला स्वतःच्या कामाचा वेग वाढवावा लागतो. रेसमध्ये जिंकायचं असेल ना तर तुम्हाला तुमचा घोडा पळवावाच लागतो. त्या जुन्या सशा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये कासव जरी जिंकत असतं ना त्या गोष्टीत, तरी आता कासवाचा जमाना नाही, आता जमाना सशाचा आहे. या गोष्टीमध्ये ससाच जिंकतो, कारण तो मूर्ख कासवासारखा उगाच विश्रांती घेण्यासाठी मध्ये कुठेतरी थांबत नाही. कळलं? ठीक आहे, मान्य आहे मला तुझं सगळं, पळव तुझा ससा. पण राजनंदिनीच्या मनामध्ये भावना निर्माण करणं तुझ्या हातात थोडंच आहे. बॉस, मी तिला आवडतो. तिच्या डोळ्यात बघितलं मी, तिच्या वागण्यावरनं मला कळलंय, म्हणून मी डायरेक्ट तिला प्रपोज केलं. हे बघ, मला जर माझ्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर आता मला मध्ये वेळ घालून चालणार नाही, म्हणून मी तिला डायरेक्ट प्रपोज करून टाकलं. म्हटलं, राजनंदिनी आय लव्ह यू. असं बघत काय उभा राहिलाय? जा जा, तयारी कर, सरईचं वगैरे बोलो, कारण आता कुठल्याही क्षणी होऊ शकतं माझं शुभमंगल. सावधान. नवीन जोडप्यांना आशीर्वाद. चला, दर्शन झालं असेल तर निघूया. नवरा नवरीला नीट आशीर्वाद तर घेऊ दे देवीचा. हसू दे. अखंड सौभाग्यवती भव, एकमेकांना अखंड साथ देत राहा. लग्न म्हणजे एक सुंदर सहजीवन असत, तुम्हाला ते भरभरून मिळेल. दादासाहेब, तुम्ही मला आशीर्वाद दिलात नाही का? का नाही देणार तुला गजा आशीर्वाद?
नाही मला मला कल्पना आहे दादासाहेब तुम्हाला आज काय वाटत असेल. तुम्हाला कल्पना नाही मला नेमकं काय वाटत त्याची. नाही तरी सुद्धा मी समजू शकतोच नाही. दादासाहेब तुम्ही आज ज्या विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्यासारख्या एका गरीब मुलाच्या हातात दिला ना हा विश्वास मी कधी तुटू देणार नाही दादासाहेब. मी तुमचं आयुष्यभर ऋणी असेल विश्वास ठेवा. आई साहेब जय देव निघूया राजनंदन. विलास मी बाहेर टॅक्सी उभी केली. टॅक्सी माझी मुलगी टॅक्सीने जाणार काळ्या पिवळ्या. हो कारण माझ्याकडे गाडी नाही आहे सध्या. असू दे दादासाहेब इट्स ओके. नाही राजनंदिनी नाही. दादासाहेब अहो असं काय करताय टॅक्सीत ना कुठे घेऊन जाणार तिला. कुठे म्हणजे काय चाळीतल्या माझ्या घरी माझं घर आहे ते. माझी मुलगी चाळीत राहणार. दादासाहेब असू दे मी करेन हो मॅनेज. नंदिनी हे बघ एकच खोली त्यात त्याचा हा मित्र राहतो. तू कशी काय राहणार तिथे. नाही म्हणजे मी दादासाहेब असू दे मी म्हटलं ना होईल मॅनेज. नंदिनी हे बघ तुला आता वाटतंय हे एक दिवसाचं राहणं नाहीये. अगं कायमचा त्या 10x10 खोलीत तू कसा संसार करणार आहेस. तुम्ही काळजी करू नका म्हटलं ना मी. हा मुलगा तुझ्या आयुष्यात आलाय मी मान्य केलंय पण त्याच्या एवढ्याशा घरात तू कायमचा राहायला जाणार हे मला अजिबात मान्य नाहीये. मला वेळ घेऊन खेळायचा. दादासाहेब मी काय बोलू का. नाही आमच्या घरी नाही असं नाही असं तुमचं म्हणणं आहे पण मग आम्ही काय करायचं असं तुम्ही ठरवलं. तुम्ही आमच्या घरी राहा दोघांनी. नंदिनी अगं हा सगळा बिझनेस तुझा आहे माझा बंगलाही तुझाच आहे हे सगळं सोडून तू कुठेही जायचं नाहीस. तुझ्या या नवऱ्याबरोबर तू आपल्याच घरी संसार कर. काय दादासाहेब तुमची काळजी मला समजते पण हे कसं शक्य म्हणजे माझा स्वाभिमान सोडून मी तुमच्या घरी राहणं कसं शक्य. आणि आम्ही बंगल्यात राहत असताना माझ्या मुलींनी चाळीत राहायचं याच्या आड माझा स्वाभिमान येतो. आपण आपण नंतर बोलूया का. कधी नंदिनी चाळीत राहायला गेल्या मग त्याचा काय उपयोग. दादासाहेब तुम्ही गजाचा विचार करत नाही आहात. त्याला राजनंदिनी तुझ्या वडिलांची इच्छा असेल आणि तुझी काही हरकत नसेल तर आपण दादासाहेबांच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे. अरे पण गजा राजनंदिनी आपण जेव्हा मोठ्यांचे आशीर्वाद मिळवतो तेव्हाच खरं तर जगण्याची एक शक्ती मिळते. कदाचित सुरुवातीला काही दिवस मला त्रास होईल मला खूप खूप नवीन असल्यासारखं वाटेल पण तुझ्यासाठी दादासाहेबांसाठी मी करून घेईन तेवढं ऍडजस्ट. मी सामावून घेईन स्वतःला तुमच्या. राजनंदिनी हे बघ तू जिथे आहेस ना तिथेच माझं सुख आहे. जयदीप राव आता हसा की. साहेब काही सापडलं पेपर फाईल. साहेब अख्खा डस्टबिन उलटा केला त्यातला फाडलेला प्रत्येक पेपर पाहिला साहेब. म्हणजे काहीच उपयोग झाला नाही. हा फाईलचा कव्हर सापडलाय सर. पेपर कुठे आहेत. साहेब गेले 5 तास झाले मी हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. जुन्या फाईल फाडण्याचं काम कोणाला दिलं होतं. हे काम साहेब गजाला दिलं होतं. गजा म्हणजे हा गजाचाच उद्योग दिसतोय. पुरावा नाहीये आपल्याला पुरावा हवा आहे. सरंजामेनं दाखवून द्यायचे मला
कि मी खोटारडा नाहीये. निघा शोधा. सर गजा सोडणार नाही तुला. नाही सोडणार, नाही सोडणार. गजा गजा सॉरी रे. लग्नाच्या पहिल्याच रात्री सॉरी कशाला? नाही रे, मला अजिबात असं वाटलं नव्हतं की दादासाहेब असे वागतील. मी समजू शकते इथे येऊन राहण्याचा डिसिजन घेताना तुला किती त्रास झाला असेल. राजनंदिनी, तुझ्यासाठी किती त्रास सहन करू शकतो मी? विश्वास आहे माझा? आहे, तरी पण घर जावाई होण्याचा डिसिजन सोपा नसतो तुझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला. तर मुळीच नाही हे आता तुझं आणि माझं एकत्र असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला आपलं पुढचं सुंदर सहजीवन दिसत आहे आणि त्याच्या पुढे हा कॉम्प्रोमाइज काहीच नाही. थँक्यू. अरे लग्नाच्या पहिल्याच रात्री किती औपचारिक. आधी सॉरी काय, आता थँक्यू काय? गजा हे सगळं खरं आहे का रे? काय म्हणजे आपण असे अचानक रिक्षेत भेटलो काय? तू आमच्या ऑफिस मध्ये नोकरीला लागलास काय? आणि तू माझ्या नोकरीसाठी शिफारस केलीस काय? तू मला फ्रॉड पासून वाचवलंस काय? आपली ती एकमेव भेट आणि आपलं लग्नच झालं. तू खुश आहेस ना राजनंदिनी? खूप खुश आहे. मला तर हे सगळं एक सुंदरसा स्वप्नच वाटत. असं वाटत जसं माझ्या स्वप्नातला राजकुमार असा अचानक असा रिक्षात तुझ्या समोर आला. एक मिनिट, एक गंमत दाखवते. हे बघ, तुला पाहते रे. हो, हे आई साहेबांनी गिफ्ट दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला. खूप सुंदर प्रेमकथा आहे. आपल्यापेक्षा सुंदर. मला नेहमी वाटायचा यातला विक्रांत खरोखर माझ्या आयुष्यात यावा. विक्रांत या कथेचा नायक? हो. मला नावच इतकं आवडायचं की बदलूया माझं नाव. काय? मी म्हटलं की बदलूया माझं नाव. पण का? आणि विक्रांत ठेवूया. पण का बदलशील तू तुझं नाव? का मुलीने लग्नानंतर त्यांचं नाव बदलत? आपण हा पायंडा पाडूया, हे जुने रीतिरिवाज मोडून टाकूया. यावेळेस लग्नानंतर नवरा आपलं नाव बदलेल आपल्या बायकोसाठी. कच्छा विक्रांत. खरंच म्हणत विक्रांत. आता पटली खात्री तुझ्यासाठी मी काय करू शकतो? राजनंदिनी, आज या गजाचा पुनर्जन्म झालाय विक्रांत नावाने. अशीच कायम असत रा, खूप सुंदर दिसतेस. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. असू दे, बसा ना तुम्ही. अरे वा जयदीपराव, तुम्ही सफरचंद खाताय? हो, मी सगळे फ्रुट्स खातो. अरे वा. राजनंदनी त्यांनी सांगितली होती मला एक गोष्ट, त्याच्यात जो राजकुमार सगळे फळ खातो आणि पोळी भाजी आणि आमटी भात खातो तो शक्तिमान होतो. म्हणजे तुम्ही आता शक्तिमान होणार? हो. वा, पण आपण आपली ओळखच करून घेतली नाही. मी गजेंद्र. मी शक्तिमान जयदीप. आणि हे इथेच राहणार आहेत? हो. किती दिवस? अरे ते आता इथेच राहणार आहेत. तुम्ही ब्रेकफास्ट सुरू करता का? मी सर्जेरावांना सांगते. नाही, मी थांबतो. दादासाहेब कुठे? ते आज लवकर बाहेर गेलेत कामासाठी. नाही, मी थांबतो राजनंदिनी येईपर्यंत. जयदीप जा, नेहमीसारखी ताईला हाक मार जा. ताई, ए ताई. जयदू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
काय केलंस तू? हा आपण खाल्लंस का? हा लवकर बसा. राजनंदिनी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट करायचे थांबलेत. अरे थांबायचं काम सुरुवात करायची ना. सर्जेराव नाही असं कसं? बायको जर नवऱ्यासाठी थांबू शकते तर नवरा सुद्धा बायको येईपर्यंत थांबू शकतो. वा खूप छान विचार आहे. हे काय दादासाहेब कुठे? ते सकाळीच बाहेर गेले. हो कुठे आहे सर? कुठे ते मलाही माहित नाही. काय तुला एक गम्मत सांगू? हो सांग. हे इतत राहणार आहेत. खूप मेहनत करून हा पुरावा हाती लागलाय दादासाहेब. या लिफाफ्यातून मेहताच्या अग्रीमेंटचे पेपर मेहताकडे कुरियर केले गेले. एक म्हणजे हे कुरियर ज्याने केलं तो आमच्या ऑफिसमधला पिऊन नव्हता जो हे नेहमी काम करतो. दुसरं म्हणजे ज्या कुरियर कंपनीने हे कुरियर केलं ती आमची नेहमीची कंपनी नाहीये, ही वेगळीच कुठली तरी आहे. या कंपनीचं ऑफिस जिथं आहे तिच्या जवळच गजा राहतो. याचा अर्थ हा सगळा उद्योग गजाने केला आहे. त्यांनी ती फाईल फेकून फाडून दिली कचऱ्याच्या डब्यात, पण त्यातले पेपर फाडून फेकून दिले नाही. माझी खोटी सही करून त्यांनी ते पेपर मेहताकडे पाठवले. ओ माय गॉड. दादासाहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या कशाला मी बघून घेईन. फक्त तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या कंपनीबद्दल गैरसमज करून घेऊ नका प्लीज. पुरावे द्यायला एक दिवस उशीर केला असतो. म्हणजे? म्हणजे गजा हा माझा जावई आहे आता. काय? काल त्यांचं लग्न सुद्धा झालं. दादासाहेब हे काय बोलताय तुम्ही? काय करणार, माझी मुलगी त्याच्या प्रेमात पडली. पण मग आता? आता काय नाही. या दादासाहेब सरंजामांनी खूप पावसाळे पाहिलेत, बघूया काय करायचं ते. पण दादासाहेब हा गजा मला खूपच डेंजरस वाटतोय. हा दादासाहेब सुद्धा काही कमी नाही आहे. माझ्या मुलीला त्याच्यापासून कसा दूर ठेवायचा हे मला पक्क ठाऊक आहे. व पुरावा आणलास खूपच चांगलं केलंस. तुझ्याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आहे आणि आता तर पूर्ण विश्वास बसलाय. हे बघ आपण कॅन्सल केलेलं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा साईन करूया. दादासाहेब खूप मेहरबानी झाली तुमची. अरे नाही नाही नाही, याची काही गरज नाही. आपली भागीदारी पक्की. थँक्यू सो मच दादासाहेब. ऑल द बेस्ट. मीटिंग वगैरे काही नाहीये, पण तुमची एका खास माणसाशी ओळख करून द्यायची होती. हे गजेंद्र पाटील उर्फ विक्रांत, म्हणजेच माझे मिस्टर अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. आणि विक्रांत हे आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचे एचओडीज आहेत म्हणून बोलवलं मी इथे. आणि हे मिस्टर परांजपे, he heads the legal department of our company and he's a very big asset to the company. Madam tumcha evda majhyavar vishwas ahe, hiis majhyasathi khup mothi gosht ahe. Nice meeting sir. Thank you. Okay madam aami nahi ho. Ho ho please, you can get back to work. Kamal laga do. Chala, thank kamal. You for your time. Thank you. Yeah. Thank you very much. And thank you. चाफा? हो मला खूप आवडतो. सोन्यासारखा पिवळा सुवास, खूप प्रसन्न वाटत ना. चाफा? हो तुला पण आवडतो ना? अजिबात नाही. पण हे बघ राजनंदिनी, तुला चाफा आवडतो तर आजपासून मी चाफा स्वतःला आवडत घेईन. एनिथिंग फॉर माय लवली वाइफ. इकडे हा फोटो पाहिला. चांगलाच नजरेत भरून राहतोय. करेक्ट, म्हणूनच मुद्दाम इथं लावलाय. ये मी तुला माझी कॅबिन दाखवते. कम सी, हे माझं कॅबिन कसं वाटलं. आणि मला जे काही डिसिजन घ्यायचे असतात ते या खुर्चीत बसून तू घेतेस. येस इथे बसून घेते. बरं सांग ना तू काय घेणार आहेस, चहा कॉफी समथिंग कोल्ड? काही चालेल काही.
हॅलो. बोला, मी आत्ताच आले, आत कॅबिन मध्ये आले. काय झालं? आता आले 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 आले. ऐक ना, जरा वेळ थांबशील इथे, मी येऊ पटकन. कुठे चाललीस? घेते आलेच मी. बस, मी आले. अरे मी तर या मुंबईवर राज्य करणार आहे, राज्य. अपना भी देना है. बुढ़ा खाली गाड़ी रायला करोड़ों सा बंगला डोके और असा महागड़ा झुकबर पाय खाली अशी मखमली काली छे आणि बरोबर एक सुंदर बाई बायको असा असेल गजा पाटील. ये बात.